मित्रांनो, सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये घातांक या पाठावर प्रश्न येत असतात. आज आपण NMMS स्पेशल वर्ग 8 विषय गणित तिसरा पाठ आपण पाहत आहोत, घातांक व घनमूळ. तर घातांकाचे काही महत्त्वपूर्ण नियम आहेत मित्रांनो, आणि त्या घातांकाच्या नियमाशिवाय आपण घातांकावरचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे नियम पाहत आहोत. तर सुरुवात अगदी बेसिकपासून आपण करूया मित्रांनो. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे घातांकावरील सर्व तुमचे प्रश्न सॉल्व होतील. तर 5 5 चा घातांक 7, तर ही जी संख्या दिसते आहे मित्रांनो, ही आहे घातांकित संख्या. याचं वाचन करायचं आहे 5 चा 7वा घात किंवा 5 चा घातांक 7. तर यामधील हे जे 5 आहे, 5 ला म्हटलं जाते पाया, हा पाया 5 आहे. आणि वर जी आपण डोक्यावर उजव्या बाजूला संख्या लिहिलेली आहे त्याला म्हणतात घातांक. याच्यामधील घातांक आहे तो 7 आहे. तर घातांकाचे काही नियम आहेत मित्रांनो, आपण 7 8 नियम आहेत ते घातांकाचे सर्व नियम आता आपण पाहूया. तर घातांकाचा पहिला नियम असा आहे, पहा मित्रांनो, एचा यमवा घात गुणिले एचा एनवा घात. तर घातांकाचे नियम पहा, यम व एन या पूर्णांक संख्या असतील तर, म्हणजे जे आपण घातांकासाठी वापरलेल्या संख्या आहेत यम आणि एन हे पूर्णांक आहेत, एचा यमवा घात गुणिले एचा एनवा घात. या ठिकाणी पहा, दोन्ही ठिकाणचा पाया सारखा आहे, ए ए पाया आहे आणि दोन घातांकित संख्येचा गुणाकार आहे. असा असेल तर पहा, एचा यम अधिक एनवा घात. तर गुणाकारामध्ये घातांका घातांकाची बेरीज होत असते जर पाया समान असेल तर. मग याच्यावरलं आपण एक उदाहरण सोडूया. पहा, 3 चा घातांक 5 गुणिले 3 चा वर्ग. एखाद्या संख्येचा घातांक 2 असेल तर आपण त्याला वर्ग म्हणतो. तर या ठिकाणी पहा, पाया 3 3 दोघाचा सारखा आहे, म्हणजे काय होईल, या ठिकाणी घातांका घातांकाची बेरीज होईल. 5 अधिक 2 होईल, म्हणजेच बरोबर 3 चा घातांक 5 2 होईल 7. अशा पद्धतीनं याचा आन्सर येईल पहिल्या नियमानुसार. तर दुसरा घातांकाचा नियम आपण पाहूया, एचा यमवा घात भागिले एचा एनवा घात बरोबर एचा यम वजा एनवा घात. तर घातांकित संख्येच्या भागाकारामध्ये पहा, पाया जर समान असेल तर घातांका घातांकाची वजाबाकी होते. या ठिकाणी पहा, एचा यमवा घात वजा एनवा घात केला म्हणजे घातांका घातांकाची वजाबाकी केलेली आहे. या ठिकाणी आपण एक उदाहरण सोडूया संख्या वापरून. पहा, 3 चा घातांक 9 भागिले 3 चा घातांक 7 किंवा 3 चा 9वा घात भागिले 3 चा 7वा घात असे वाचू शकता. तर दोघाचा पाया सेम आहे, पाया तोच राहील आणि घातांका घातांकाची होईल वजाबाकी, म्हणजे 9 वजा 7 बरोबर हे येईल 3 चा घातांक 2, म्हणजेच येईल 3 चा वर्ग. घातांका घातांकाची वजाबाकी करून आपण सोडवलेला आहे. आता पाहूया आपण घातांकाचा तिसरा नियम. तिसरा नियम असा आहे, पहा, ए कंसात ए गुणिले बी कंस बंद आणि कंसाचा यमवा घात बरोबर एचा यमवा घात गुणिले बीचा यमवा घात. तर कंसामध्ये पहा, 2 वेगवेगळ्या संख्या आहेत आणि संपूर्ण कंसाचा घातांक यम आहे. तर अशा वेळी कंसातल्या प्रत्येक संख्येचा घातांक हा यम होतो, हे असं नियम सांगतो. तर याच्यावरील आपण उदाहरण पाहूया. पहा, कंसात 3 गुणिले 4 कंस बंद केलेला आहे आणि कंसाचा 5वा घात आहे. तर या ठिकाणी कंसातल्या दोन्हीही संख्या जशाला तशा राहतील. 3 3 गुणिले या ठिकाणी 4 संख्या आहे, 3 गुणिले 4 कंसातल्या संख्या आहेत. तर या ठिकाणी काय होईल, 3 चा घातांक 5 होईल गुणिले 4 चा घातांकसुद्धा 5 होईल, म्हणजे कंसातल्या प्रत्येक संख्येचा घातांक हा कंसाचा जेवढा घातांक आहे तेवढा होतो. इथं कंसाचा घातांक 5 आहे म्हणून 3चाही घातांक 5 झालेला आहे आणि 4चाही घातांक 5 झालेला आहे. अशा पद्धतीने या घातांकाच्या नियमाचा वापर करून आपण उदाहरण सोडवू शकतो. त्यानंतर घातांकाचा चौथा नियम आहे, पहा, A चा घातांक 0 बरोबर 1, म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 येते. त्यावरील आपण उदाहरण सोडूया. या ठिकाणी पहा, 5 आहे आणि 5चा घातांक आहे 0. तर 5चा घातांक 0 म्हणजे याची किंमत येते 1. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्याची किंमत 1 येते. 6चा घातांक 0 असेल अशा प्रकारचं तरीसुद्धा याची किंमत काय होईल, 1च येईल. यानंतर आपण पाहूया 5वा नियम घातांकाचा. तर 5वा नियम असा आहे, पहा, एचा ऋण यमवा घात म्हणजे वजा यमवा घात आहे बरोबर 1 छेद एचा यमवा घात. तर या ठिकाणी काय झालेलं आहे, 1 घेऊन छदस्थानी ही पाया आणि घातांक घेतलेला आहे आणि या घातांकाचं ऋणचिन्ह या ठिकाणी
काढलेला आहे. तर या नियमाचा वापर करून आपण उदाहरण सोडवूया. पहा, 5 चा घातांक ऋण 3 म्हणजेच 5 चा घन म्हणत असतो आपण. घातांक 3 असेल तर या ठिकाणी ऋण चिन्ह आहे. 5 चा घातांक ऋण 3 बरोबर काय होईल, 1/5 चा घन होईल. म्हणजेच छेदस्थानी आपल्याला ही पाया आणि घातांकित संख्या घ्यायची आहे आणि जे ऋण घातांकाचं चिन्ह आहे ते काढून टाकायचं आहे. म्हणजे 5 चा घातांक ऋण 3 बरोबर होईल 1/5 चा घातांक 3 म्हणजेच 1/5 चा घन. त्यानंतर प्रश्न 6 घातांकाचा नियम 6 पाहूया आपण. पहा, कंसात एचा यमवा घात कंस बंद आणि कंसाचा यनवा घात. तर अशा वेळी काय होत असते, घातांका घातांकाचा गुणाकार होत असतो. घाता कंसामधील संख्येचा घातांक व कंसाचा घातांक यांचा गुणाकार होत असतो. या ठिकाणी झाला पहा ए यम गुणिले यन झालेला आहे. तर या नियमाचा वापर करून हे आपण उदाहरण सोडवूया. पहा, कंसामध्ये आहे 3 चा घातांक 4 ही संख्या आणि कंस बंद करून कंसाचा घातांक दिलेला आहे 5. तर या ठिकाणी काय होईल, घातांका घातांकाचा गुणाकार होईल. म्हणजे 3 चा घातांक 4 गुणिले 5 बरोबर. आता आपण याचा गुणाकार केला, 4 5 20 म्हणजे 3 चा घातांक 20 असं याचं या नियमानुसार आन्सर येईल. यानंतर आपण पाहूया पुढील 7वा नियम. पहा, कंसामध्ये a/b कंस बंद आणि कंसाचा हा यमवा घात. तर या ठिकाणी कंसाचा जो घातांक आहे तो कंसाच्या आतमध्ये ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्येचा घातांक असतो. पहा, एचाही घातांक यम आहे आणि या ठिकाणी बीचाही घातांक यम आहे. म्हणजे एचा यमवा घात छेद बीचा यमवा घात. या नियमाचा वापर करून आपण इथं उदाहरण सोडवूया. पहा, कंसामध्ये आहे 5/7 कंस बंद आणि कंसाचा घन म्हणजे घातांक 3 घेतलेला आहे. तर या ठिकाणी काय होईल, अंशाचा म्हणजे 5 चाही घातांक 3 होईल, छेदस्थानी छेद 7 चाही घातांक 3 होईल. म्हणजे 5 चा घन/7 चा घन अशा पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवता येते. यानंतर घातांकाचा 8वा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. आपण पाहूया हा घातांकाचा 8वा नियम. तर कंसामध्ये पहा, a/b कंस बंद केलेला आहे आणि कंसाचा ऋण यमवा घात आहे. तर अशा वेळी काय होते, पहा, बरोबर कंसाचा b/a म्हणजे याचा गुणाकार व्यस्त घेतलेला आहे. म्हणजेच छेदस्थानची संख्या अंशाच्या ठिकाणी घेतलेली आहे आणि अंशाचा a हा छेदस्थानी घेतलेला आहे आणि घातांकाचं ऋण चिन्ह काढून ते धन झालेलं आहे. तर या नियमाचा वापर करून पहा, 5/7 कंसाचा घातांक ऋण 3 आहे म्हणजे घन आहे. तर या ठिकाणी काय होईल, आपण छेदस्थानचे 7 अंशाच्या ठिकाणी इथं घेतलेले आहेत आणि अंशाचा 5 छेदस्थानी घेतलेला आहे आणि घातांकाचं जे ऋण चिन्ह आहे ते काढून टाकलेलं आहे. म्हणजे 7/5 कंसाचा घन अशा पद्धतीनं घातांकाचे नियम विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत. तर घातांकाचे नियम आपल्याला पाठ असतील तरच घातांकावरचा आपण कोणताही प्रश्न सहज 1 मिनिटामध्ये सोडवू शकतो. तर पुन्हा भेटूया आपण पुढील सराव संच 3.1 घेऊया. तोपर्यंत बाय बाय.